नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण सात नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातले हवामान अंदाज बघणार आहोत तर मित्रांनो गेल्या आठवड्याभरापासून सुरू झालेला गारवा कायम असून त्यात हळूहळू वाढ होत आहे ऑक्टोंबरच्या महिन्याच्या अखेरीस आठवड्यापासूनच शहरातील वातावरण कोरडे होऊ लागले आहे आणि थंडी जाणू लागली आहे गेल्या आठवड्याभरापासून सुरू झालेला गारवा कायम असून त्यात आता हळूहळू वाढ होत आहे ऑक्टोंबर महिन्याच्या अखेरीस आठवड्याभरापासूनच शहरातील वातावरण कोरडे होऊ लागले आणि थंडी जाणवू लागली पुढील काही दिवसात थंडीचा वेग हा संत गतीने वाढणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे आणि महत्त्वाचे म्हणजे मान्सून विदर्भातून बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच हवेत गर्वा जाणू लागला होता मान्सून सव्वीस ऑक्टोंबर रोजी विदर्भातून तर अठ्ठावीस रोजी देशातून बाहेर पडला यानंतर ढगांनी पूर्णपणे रजा घेतली आणि आकाश निर्भ्रू झाले त्यामुळे वातावरणात कोरडे झाले आणि हवेसा काही थंडवा जाणू लागला तर दरम्यान नागपूरात शुक्रवारी सतरा पॉईंट दोन अंश सेल्सिअस इतक्या किमान विदर्भात सगळ्यात कमी तापमानाची नोंद यवतमाळ जिल्ह्यात झाली तसेच पंधरा अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली त्याखाली खालोखाल वाशिम येथे पंधरा पॉईंट सहा आणि अमरावती गोंदिया येथे प्रत्येकी पंधरा पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली येथून पुढे विदर्भातील वातावरण संपूर्ण कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर बुधवारपर्यंत शहरातील तापमानाची एक अंशाची घसरण होऊ शकते व सात नोव्हेंबरपर्यंत गारवा वाढून पंधरा अंशाच्या आसपास पोहोचू शकते गेल्या काही दिवसात वातावरणात झालेल्या बदलामुळे शहरात काही जणांना सर्दी खोकला व ही त्रास सुरू झाला आहे तर मित्रांनो तापमानात बदल झाल्यामुळे व एक अंशाने घसरण झाल्यामुळे वातावरणात बराच बदल झाला आहे तर विदर्भात क सगळ्यात कमी तापमानाची ही झाली आहे पंधराशे अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली आहे तर गेल्या भरापासून सुरू झालेला गारवा कायम असून त्यात हळूहळू वाढ होत आहे आणि ऑक्टोंबरच्या महिन्याच्या अखेऱ्या